नमस्कार मित्रांनो जातकथेतील एक कथा आता आपण ऐकणार आहोत तिचं शीर्षक आहे प्रयत्नाचे फळ भाषेत हे शीर्षक आहे वनूपथ मूळ पालिभाषेचा कथांचा अनुवाद केला आहे आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी वाचन प्राध्यापक विलास चव्हाण बोधिसत्व काशी राष्ट्रामध्ये सार्तवहा कुळात जन्माला येऊन वयात आल्यावर त्यानं आपल्या पित्याचा व्यवसाय करायला सुरुवात केली एकदा तो व्यापारासाठी मरुमंडळातून जात असताना वाटेत एक साठ योजन लांबीच्या वाळूच्या मैदानाजवळ आला या मैदानातली वाळू इतकी सूक्ष्म होती की ती मुठीत देखील राहत नसेल सकाळी पहिल्या प्रहारानंतर या मैदानातून प्रवास करण्याची सोय नव्हती सूर्यकिरणांनी वाळू इतकी तप्त होऊन जात असे की जिच्यावरून माणसांनाच काय तर जनावरांना देखील चालणं शक्य नव्हतं बोधिसत्वाने या मैदानाजवळ आल्यावर एक वाटाड्या घेतला हा एक वाळूचा मोठा समुद्रच असल्यामुळे वाटाड्या वाचून तिथून जाणं शक्यच नव्हतं तो वाटाड्या पुढच्या गाडीच्या एका चौरंगावर बसून आकाशातील ताऱ्यांच्या अनुरोधाने लोकांना रस्ता दाखवित असे सर्व रात्र प्रवास करून सूर्योदयाच्या वेळी सर्व गाड्या एका ठिकाणी वर्तुळाकार ठेवल्या जात असत आणि त्यावर तात्पुरता मंडप करून त्याखाली सगळी माणसं आणि जनावरं दिवसभर विश्रांती घेत असत याप्रमाणे बोधिसत्व आणि त्याच्याबरोबर असलेले लोक या, असले लो या वालुकांतरातून जात असताना दुसऱ्या टोकाला आले आता जवळची गावे एका मुक्कामाच्या पैल पैल आता जवळची गावे एका मुक्कामाच्या पैलावर राहिलेली होती तेव्हा तो वाटाड्या म्हणाला आम्ही वाळूच्या मैदानातून गावाच्या नजीक येऊन पोहोचलो आज रात्री या मुक्कामातून निघालो म्हणजे उद्या सकाळी आम्ही एका संपन्न गावाला जाऊन पोचू आता पाणी आणि लाकडं बरोबर घेण्याची काहीही कारण राहिलेलं नाही त्या वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे बोधिसत्वाच्या लोकांनी लाकडं आणि पाणी तिथंच टाकून ते पुढच्या प्रवासाला निघालं एक दोन आठवडे वाटाड्याला रात्री मोळीच झोप न मिळाल्यामुळे तो अगदी थकून गेला होता मध्यरात्रीच्या सुमारास बसल्या ठिकाणी त्याला झोप आली आणि त्याची गाडी भलत्याच मार्गाने वळाली हे त्याला समजलंसुद्धा नाही संपूर्ण रात्र बैल चालत जाऊन पुन्हा मागच्या मुक्कामावर झाले वाटाड्याच्या गाडीच्या मागोमाग इतर गाड्यादेखील चालत आल्यामुळे ती सर्व त्याच ठिकाणी येऊन पोचले अरुणोदयाच्या सुमाराला वाटाड्याला जाग आली तो पाहतो काय आपण पूर्वीच्याच ठिकाणी येऊन पोहोचलो हे त्याच्या लक्षात आलं आणि तो मोठ्यानं ओरडला गाड्या मागे फिरवा गाड्या मागे फिरवा त्या मंडळीत फारच गडबड उडून गेली आपण कुठे पोहोचलो हे कोणालाच ना वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे गाड्या माघारी वळण्यात आल्या परंतु इतक्यात सूर्योदय झाला गाड्या वर्तुळाकार करून त्यावर मंडप घालून ते लोक आपल्या आपल्या गाड्यांच्या खाली शोकाकुल होऊन पडले जो तो म्हणाला काय हो आम्ही पाणी तर फेकून दिलं आणि आता पाण्या वाचून तळमळून मरण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे पण बोधिसत्वाचा धीर मात्र खचला नाही सकाळच्या प्रहरी त्याने आसपासच्या जमिनी तपासून पाहिले जवळच्या एका लहानशा झुडपाखाली त्याच्या पाहण्यामध्ये दुर्वा आल्या तेव्हा त्यानं अनुमान केलं की खाली असलेल्या पाण्याच्या झऱ्याच्या ओल्याव्यामुळे त्या दुर्वा जिवंत राहिल्या असाव्यात तो आपल्या लोकांजवळून त्यांना म्हणाला गड्या हो आता निजण्यात अर्थ नाही आपण हताश होऊन पडलो तर आपल्याला मरणोत्तर देखील सद्गती मिळायची नाही आणि मृत्यू यायचा असेल तर तो, तो प्रयत्नांनी येऊ द्या हताश होऊन मरणे हे शूरवीराला शोभण्यासारखे कृत्य नाही चला आपल्याजवळ जेवढ्या कुदळी खोरी आणि पाट्या असतील ना तेवढ्या घेऊन चला आपण त्या पलीकडच्या झुडपाखाली खणून पाहू तेथे पाणी लागण्याचा संभव आहे त्या मनुष्यांनी त्या झुडपाजवळ एक मंडप उभारला आणि त्याच्या खाली खोदायला सुरुवात केली पुष्कळ खोल खड्डा खदला तरी देखील पाण्याचा पत्ता लागेना इतक्यात एकाची कुदळ दगडावर आदळली तेव्हा सर्वांची पूर्ण निराशा झाली परंतु बोधिसत्व मात्र डगमगला नाही तो त्या खड्ड्यात खाली उतरला आणि त्या खडकाला त्याने कान लावून पाहिला तो खडक इतका पातळ होता की त्याच्या खालून वाहणाऱ्या पाण्याच्या झऱ्याचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता बोधिसत्व आपल्या स्वतःच्या नोकराला हाक मारून म्हणाला गड्या पहार घेऊन इकडे ये आणि या दगडावर चार धक्के मार बघू आता हातपाय गुळून बसायची वेळ नाही उठ चला लवकर नोकराने भली मोठी पहार घेतली आणि त्या दगडावर जोरात चार पाच वेळा प्रहार केले तेव्हा दगड तुटला त्याचा एक भाग झऱ्याच्या खाली पडला झऱ्याचा प्रवाह अडला गेल्यामुळे पाण्याची धार एकदम वर उडाली सगळ्या लोकांनी स्नान केलं खाऊन पिऊन सर्व तृप्त झाले बोधिसत्वाचा धीराची जो तो प्रशंसा करू लागला पाणी आहे हे दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी एक ध्वज उभारून ते लोक बोधिसत्वाबरोबर त्या वाळवंटातून सुरक्षितपणे पार पडले मराठीमध्ये एक गाथा सांगितली जाते त्यामध्ये असं आहे वाळू वाळूच्या कांतातारी यत्न करुनी लाभले तया पाणी साधू स्वयत्वे मिळवी शांतीची मानसी तशी खाणे